जामखेड शहरापासून 5 किलोमीटर अंतरावर असलेल्या भुतवडा येथील संभाजी आजीनाथ डोके यांच्या पत्नीला 19 मार्च रोजी बाळंतपणासाठी इंदिरा रुग्णालयात दाखल केलं होतं. इथे डॉक्टरांनी महात्मा फुले जन आरोग्य योजनेचा लाभ देता येईल यासाठी डोके यांच्याकडून सर्व कागदपत्रं घेतली. त्यानंतर सीजर करावं लागेल आणि 1 रुपयाही खर्च येणार नाही असं सांगितलं. मात्र फाईल प्रोसेसिंगसाठी 5,000 रुपये डोके यांना भरण्यास सांगितले. त्यानुसार डोकेंनी 5,000 रुपये भरले. नंतर डॉक्टरांनी सीजर केलं. यावेळी जन्मलेल्या बाळाचं वजन 3 किलो 300 ग्रॅम भरलं असताना काचेत ICU मध्ये ठेवण्याची गरज नसताना बाळाला ICU मध्ये 3 ते 4 दिवस ठेवलं. कुठलाही उपचार केला नाही तसंच इतर खर्च 15,000 रुपये भरून घेतले. पत्नीच्या सीझरपूर्वी महात्मा फुले योजनेअंतर्गत पैसे लागत नाही असं डॉक्टरांनी सांगितलेलं होतं. मात्र त्यांनी गोड बोलून वेगवेगळ्या खर्चापोटी 23,000 रुपये भरून घेतले. याबाबत तक्रारदार संभाजी डोकेंनी रुग्णालयाकडून फसवणूक झाली असल्याचं म्हटलंय. महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेअंतर्गत पैसे घेतलेच कसे असा सवाल स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे तालुकाध्यक्ष मंगेश आजबे यांनी विचारला. महात्मा फुले योजना ही गोरगरीबांसाठी आहे. ह्या योजनेअंतर्गत संभाजी डोके यांच्याकडून पहिल्यांदा स्टार्टला की फाईलसाठी 5,000 रुपये लागतात असं त्या तिथं असणारा सरोज डॉक्टरचा पियोस हो अशोक डोके हे मातवळीचा ह्यांनी सांगितलं. माझं मत आहे आज महात्मा फुले योजनेला तुम्ही जर फाईलसाठी 5,000 घेताय हे कुठं बसते योजनेला रुपया लागत नाही. मग ह्या भ्रष्ट जे दवाखानेच महात्मा फुले योजनेअंतर्गत दिलेल्या डॉक्टर दवाखान्यात इंदिरा हॉस्पिटल ह्या डॉक्टरवर कारवाई झाली पाहिजे. अजून पुढे मी त्यांच्याकडे त्यांचा पियोस अशोक रामदास डोके यांनी मला वारंवार फोन करून म्हणला तुमचे पैसे डॉक्टर परत देतील, तुम्ही तक्रार करू नका, तुमची तक्रार मागे घ्या. त्यानंतर मेल माझी नाही म्हणजे मी ऑनलाईन तक्रार केली होती. मी हा मेल आणायसाठी त्यांच्याकडे गेलो. त्यावेळेस माझ्या चुलत भावाला त्यांनी बोलून घेतलं. तिथं बोलून घेऊन त्यांनी पैसे परत देण्याचे प्रयत्न केला. त्यावेळेस मी पैसे हात लावला नाही. माझ्या चुलत भावाकडे त्यांनी पैसे देऊन टाकले. जागर जनस्थानसाठी गणेश जेवरे कर्जत.